2016 सर्टिफाईड आहे म्हणून ते सरकार मान्य आहे असं जर आपण दावा करत असाल तर मग हे टोमॅटो केचप सुद्धा सरकार मान्य आहे, हे कुरकुरे सुद्धा सरकार मान्य आहे, आणि हे गुड डे बिस्किट हे सुद्धा सरकार मान्य आहे. आणि अशा प्रकारची जाहिरात या सगळ्या कंपन्या करतात का, जशी आपण 2016 बाबत करत आहात. 2016 बदलच्या पार्ट फर्स्ट मध्ये आपण या इम्युनिटी बुस्टरच्या इम्युनिटी बुस्टिंग प्रॉपर्टीज बद्दल आणि ऑक्सिजन वाढीबद्दल जे काही दावे केले गेले होते ते आपण चेक केले होते. त्यामध्ये हे प्रॉडक्ट ॲब्सोल्युटली फेल झालं होतं. तर आज आपण 2016 बद्दलचे जे बाकीचे क्लेम्स आहेत, जसं की वजन कमी करेल, वजन कमी असणाऱ्यांचं वाढवेल, हृदय स्ट्रॉंग करेल, फोफूस स्ट्रॉंग करेल, आणि या सगळ्यावर आपण आज बोलणार आहोत मित्रांनो. चला सुरू करूया. तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती असेल की या निसर्गोपचार तज्ज्ञांनी कोरोनाच्या काळामध्ये एक इम्युनिटी बुस्टर तयार केलं होतं. त्याच्या मार्केटिंगची सुरुवात तर त्यांनी अशी केली की जणू काही कोणालाही असं वाटलं पाहिजे की फक्त हाच माणूस आहे जो कोरोनावर काहीतरी उपाय काढण्याचा प्रयत्न करतो, बाकीचे सगळे शास्त्रज्ञ असेच बसले, त्यांना काही कामच नाही. 2016 मार्केटमध्ये रिलीज करण्याआधी ते बऱ्याच व्हिडिओमध्ये असं म्हणाले होते की हे कुठल्याही प्रकारचं अनलिगल नाही. काय अनलिगल नाही साहेब, ते अनलिगल नाही, इलिगल असते. असू देत आम्ही तुमचं हे अनलिगल असो, सॉरी इलिगल नाही हे आम्ही मान्य करतो. परत हे म्हणाले की FDA अप्रूव्ह प्रॉडक्ट आहे, याचं लायसन आहे, याला FDA अप्रूव्ह केलेलं आहे. ठीक आहे, FDA म्हणजे फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन अप्रूव्ह आहे, हे आम्ही मान्य करतो. पण ते प्रॉडक्टवर कोण लिहिणार की हे FDA अप्रूव्ह आहे, आणि खरंच जर FDA अप्रूव्ह असेल तर आम्हाला सांगा ना ते FDA अप्रूव्ह आहे, द्या आम्हाला काहीतरी डॉक्युमेंटेड प्रूफ किंवा ते प्रॉडक्टवरच मेन्शन करा. म्हणजे मी तुमच्यावर अविश्वास दाखवत नाहीये, पण इथे मला कुठं दिसलं नाही म्हणून आम्ही फक्त विचारलं, आणि बाकी आमचा सगळ्यांचा विश्वास आहेच तुमच्यावर. तुम्ही असंही म्हणाला की सर्टिफाईड इम्युनिटी बुस्टर आता FSSAI सर्टिफाईड, GMP सर्टिफाईड आहे, म्हणजे तुमचं प्रॉडक्ट गव्हर्नमेंट सर्टिफाईड होतं का हो? हा, FSSAI ही एक सरकारी संस्था आहे, तिच्याकडून तुम्हाला परमिशन भेटली, म्हणजे सरकारची परमिशन भेटली असं तुम्ही टेक्निकली म्हणू शकता, आणि ते बरोबर पण. पण याचा अर्थ असा होतो भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारने या प्रॉडक्टला इट सेल्फ मान्यता दिली आहे, आणि हाच मुद्दा आज आपण क्लिअर आणि डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि हे क्लिअर होणं खूप महत्त्वाचं आहे, कारण हे तज्ज्ञ सर्टिफाईड या विषयाला धरून एवढं तुलतुनं वाजवत आहेत की हे क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. आणि सर्टिफाईड म्हणजे नक्की काय ते मी तुम्हाला आज सांगतो. भारतात ज्या ज्या गोष्टी खाण्याशी संबंधित आहेत, मग ते ज्यूस असो, मिल्क प्रॉडक्ट असो, आईस्क्रीम असो, पॅकेट्समधील खाण्याचे पदार्थ असो, त्यांना FSSAI कडून परमिशन ही घ्यावीच लागते. या संस्थेचा फुल फॉर्म जर आपण बघितला तर तो आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया. यांचं काम आहे जिथे हे प्रॉडक्ट्स तयार केले जातात तिथे फूड सेफ्टीबद्दल अरेंजमेंट्स केले आहेत का, या प्रॉडक्टच्या इन्ग्रेडियंट लिस्टमध्ये इन्ग्रेडियंट शिवाय दुसरं कोणतं प्रॉडक्ट ॲड केलं आहे का, प्रॉडक्ट तयार करण्यासाठी एक मिनिमम स्टँडर्ड मेंटेन केलं का, हे FSSAI बघते. GMP सर्टिफाईड प्रॉडक्ट म्हणजे बऱ्यापैकी सेम FSSAI सारखंच काम करतात. हे सुद्धा प्रॉडक्ट तयार करताना योग्य मॅनेजमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस फॉलो केल्या जात आहेत का यावर ते फोकस करतात. पण आता जे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ना, इथेच खरा मुद्दा आहे मित्रांनो, आणि लक्ष देऊन ऐका. या दोन्ही संस्था प्रॉडक्टवर मेन्शन केलेले क्लेम्स चेक करत नाही, त्यांचं काम फक्त प्रॉडक्ट ॲज पर प्रिस्क्राइब स्टँडर्ड बनलं आहे का नाही हेच पाहणं त्यांचं काम आहे. त्याच्या पलीकडे ते प्रॉडक्टबद्दल प्रॉडक्टवर मेन्शन केलेले क्लेम्स कसल्याही प्रकारे ते चेक करत नाहीत. प्रॉडक्टबद्दल तुम्ही सोशल मीडियावर केले जाणारे दावे हेही ते चेक करत नाहीत, आणि त्यांना त्याची अथॉरिटी पण नाही, आणि त्यांच्याकडे तेवढी मॅनपावर, स्किल मॅनपावर सुद्धा नाही, आणि हे जे असले क्लेम्स चेक करण्यासाठी जी इच्छाशक्ती लागते ना ती सुद्धा नाही. आपल्या सर्वांनाही माहीत असेल की सरकारी अधिकारी किती उत्साहाने काम करतात, त्यामुळे हे क्लेम्स कोण चेक करत बसले, जाऊ द्याचे चालू दे चालू दे अशा प्रकारचा एक ॲटिट्यूड असतो त्यांच्यामध्ये. आता 2016 बद्दल हे म्हणतात की GMP सर्टिफाईड कंपनीमध्ये हे बनवलेलं आहे, FSSAI सर्टिफाईड आहे, पण आपण जे जे क्लेम्स इम्युनिटी वाढण्याबद्दल, ऑक्सिजन लेवल वाढण्याबद्दल केले हे असे क्लेम्स FSSAI अजिबात चेक करत नाही. आणि सोशल मीडियावर जे क्लेम्स केले जातात ना, मी त्याच्यात हृदय कसं स्ट्रॉंग होईल, श्वास नलिका कशी क्लीन राहील, किंवा आपल्याला आपलं फुफ्फुस कसं स्ट्रॉंग होईल ह्या सगळ्याचा विचार केलेला, हे असे कोणतेही क्लेम्स मग ती संस्था FSSAI असो किंवा GMP असो, असे कोणत्याही प्रकारचे क्लेम्स चेक केले जात नाहीत, आणि त्यांना त्यांचे अधिकार सुद्धा नाही आहेत. आणि या तज्ज्ञांनी या सर्टिफिकेट्सला आपलं प्रॉडक्ट विकण्यासाठी असं काही ट्विस्ट केले की औषधाला मान्यता मिळाली, औषधाला परवानगी मिळाली, जणू काही लोकांना वाटलं पाहिजे की भारत सरकारने स्वतः येऊनच त्यांना परमिशन दिली, मोदी स्वतः येऊनच त्यांना परमिशन देऊन गेलाय. आणि बोलताना असं बोलतात की जणू काही भारतात ह्यांचं एकमेव प्रॉडक्ट आहे ज्याला अशा प्रकारची परमिशन भेटली, हे अशा प्रकारचे व्हिडिओ थंबनेल्स बघून कोणालाही असं वाटू शकतं.
अजून एक गोष्ट, FSSAI सर्टिफिकेट जर रस्त्याच्या कडेला जे मटेरियल शॉप असतात ना त्यांच्याकडे सुद्धा अशा प्रकारचं एक सर्टिफिकेट असतं. बस स्टँडवर तुम्हाला जे चिप्स भेटतात ना ते सुद्धा FSSAI सर्टिफाईड असतात. हे कुरकुरे, परत हे टोमॅटो केचअप, परत हे बिस्किट, हे सगळे FSSAI सर्टिफाईड आहे. मग या कंपन्या अशा प्रकारचं जाहिरात करतात का की सरकार मान्य मटेरियल शॉप, सरकार मान्य बटाटा चिप्स, सरकार मान्य कुरकुरे? नक्कीच नाही मित्रांनो. मग हे डॉक्टर अशा प्रकारचं जाहिरात का करतायत? याचं खूप सिम्पल आन्सर आहे मित्रांनो, सर्टिफाईड या शब्दामागे लोकांना मूर्ख बनवणं, आणि याचसाठी हा सगळा प्रयत्न केला जातो. ज्यावेळी कोणतीही व्यक्ती सरकार मान्य, सर्टिफाईड, 100% नॅचरल, नो साईड इफेक्ट हे शब्द ऐकते ना, त्यावेळेस त्याच्या मनामध्ये त्या प्रॉडक्टविषयी एक फॉल्स पॉझिटिव्ह इमेज तयार होते. मग त्या प्रॉडक्टने तुम्हाला 0% रिझल्ट दिला तरी लोक झक मारत हे प्रॉडक्ट खरेदी करतात. का? तर डिसेप्टिव्ह मार्केटिंगच्या माध्यमातून तुम्हाला मूर्ख बनवण्यात आलं आणि आपण बनलाय सुद्धा. मला ना यांच्या बोलण्याच्या पद्धतीवर एक व्हिडिओ बनवण्याची खूप इच्छा झाली की हे लोकांना कसं कन्व्हिन्स करतात, कसं पटवून देतात, कसं लोकांचा कॉन्फिडन्स गेन करतात हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. आणि असे आणि यासारखे अनेक व्हिडिओ आपल्याकडून मिस होऊ नयेत म्हणून तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनवरही क्लिक करा. श्वास मोकळा होईल, फुफ्फुसाला ताकद येईल, श्वसन संस्थेचं काम एकदम छान प्रकारे चालेल. मित्रांनो, मी आधी पण सांगितलंय की स्ट्रॉंग झाल्यासारखं वाटणं आणि स्ट्रॉंग होणं यामध्ये फरक आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा हृदय स्ट्रॉंग, फुफ्फुस स्ट्रॉंग होणं म्हणजे तरी नक्की काय ते तरी सांगा. कशा प्रकारे स्ट्रॉंग होईल ते सांगा. बरं, तुमचं प्रोडक्ट एवढंच तुमचं हार्ट स्ट्रॉंग करतंय तर तुम्ही हे प्रोडक्टवर का मेन्शन केलं नाही की टोनो 16 तुमचं हृदय स्ट्रॉंग होतंय, फुफ्फुस स्ट्रॉंग होतंय? या क्लेम्सला काही सायंटिफिक बेस आहे का नेहमीप्रमाणे विदाउट प्रूफ आपण जसे दावे करता त्यातीलच हा एक दावा आहे? आणि सो पडतज्ञ तुम्ही, आपल्याकडे हे दावे टेस्ट करण्यासाठी प्रोसिजर्स आहेत, क्लिनिकल ट्रायल्स आहेत. अशा प्रकारच्या ट्रायल्स आणि टेस्ट आपण करून घ्याल आणि पुढच्या वेळी ज्यावेळेस तुम्ही लोकांसमोर याल त्यावेळेस हे प्रूफ सादर कराल सगळ्या लोकांसमोर, अशी मी अपेक्षा करतो. आता वजन कमी करण्याबद्दल जे दावे केले त्यावर बोलूया. वजन कमी करण्यासाठी आणि कमी असणाऱ्यांचं वाढवण्यासाठी कसं होईल डॉक्टर वजन कमी, मला जरा सांगाल का? जरा थोडंसं एक्सप्लेन कराल का कशा प्रकारे वजन कमी होईल? या आधीही तुम्ही सांगितलेल्या वेट लॉस नुस्क्यावर मी एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये मी तुम्हाला चॅलेंज केलं होतं की हे नुस्के कसे काम करतात ते सांगा, माझ्याकडे जे काही माणसं पण देतो त्यांच्यावर ते तुम्ही ट्राय करा, त्यांचा फॅट लॉस करून दाखवा. पण आपण हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलं नाही आणि हे मला एक्सपेक्टेडच होतं की तुम्ही अशा प्रकारचं कोणतंही चॅलेंज ॲक्सेप्ट करणार नाही. आणि टोनू 16 काय अंतर्यामी औषध आहे का? पोटात गेल्यावर त्याला समजेल की या माणसाचं वजन कमी आहे, आपण याचं वजन वाढवूयात, आणि दुसऱ्या माणसाचं वजन जास्त आहे तर आपण याचं वजन कमी करूयात. कोणाचं कमी करायचं, कोणाचं वाढवायचं हे त्या औषधाला समजतं का? माझं यांच्या 22 फॉलोअर्सला प्रश्न आहे, कसं काय पचवून घेता तो तुम्ही असले यांचे दावे? थोडा तरी विचार करत जावा ना जे काय तुम्ही ऐकता त्यावेळेस. आणि मित्रांनो, वजन कमी करण्यासाठी व्यायाम हा आपला करावाच लागतो. व्यायाम न करताही आपण वजन कमी करू शकता, पण जर आपण व्यायाम आणि चांगला आहार घेऊन जर वजन कमी केलं तर ते आपल्यासाठी कायम बेनिफिशियलच ठरेल. आणि वजन कमी करताना आपला हेतू, उद्देश हा कायम फॅट लॉसचा असला पाहिजे, ना की वेट लॉसचा. आणि जर आपल्याला वेट लॉस आणि फॅट लॉस यामध्ये कन्फ्युजन असेल तर आपण हा व्हिडिओ बघू शकता, आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याची लिंक भेटून जाईल. व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच समजेल की आपल्याला काय करणं गरजेचं आहे आणि काय अवॉइड करणं गरजेचं आहे. या तज्ज्ञांकडून आपण हाही दावा अनेक वेळा ऐकला असेल, बेस्ट क्वालिटी आणि हे टोटली नैसर्गिक आहे, त्याचा कोणत्याही प्रकारे साईड इफेक्ट नाही, कुठल्याही प्रकारे हे तुम्हाला रिझल्ट चांगलाच देणार तुमची 10-15. तर याबद्दल बोलायचं झालं तर या प्रॉडक्टचं जर आपण मागे पाहिलं तर इन्ग्रेडियंट लिस्टमध्ये दोन इन्ग्रेडियंट आहेत शेवटी, ते आहे बेस अँड प्रिझर्वेटिव्ह आणि पेपरमिंट फ्लेवर. आता याच्यामध्ये कोणता बेस वापरलाय माहीत नाही, प्रिझर्वेटिव्ह कोणते वापरले हे माहीत नाही, नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहेत का आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह आहेत हे माहीत नाही. आणि आपणच म्हणाला होता टोनो 16 10 आपल्याला फुल एनर्जी, त्याचा जो बेस आहे तो आम्ही तुळशीच्या पानांचा, पण इथे तुळशी हा बेस नाही तर तुळशी हा इन्ग्रेडियंट आहे 100 ml मध्ये, 100 mg म्हणजे 0.1 gram. साहेब 1 gram तर टाकायची, 0.1 gram काय होणार आहे? आणि पेपरमेंट फ्लेवर सुद्धा याच्यामध्ये ऍड केले, तो पण नॅचरल आहे का आर्टिफिशियल आहे हे माहीत नाही. मग आपण या प्रॉडक्टला 100% नॅचरल आहे असं कसं काय म्हणू शकतो, हा प्रश्न मी तुमच्यावर सोडतो मित्रांनो. आणि मित्रांनो, अजून एक मजा सांगू, भारतात नॅचरल प्रॉडक्ट्स काय असतात, कोणते असतात याची डेफिनेशनच नाही मित्रांनो. तुम्ही एक प्रॉडक्टमध्ये 99% केमिकलच्या टाका आणि 1% नॅचरल गोष्टी टाका तरी तुम्ही त्या प्रॉडक्टला नॅचरल प्रॉडक्ट म्हणू शकता. भारतात नॅचरल प्रॉडक्ट कोणते असतील याबद्दल कोणतेही रूल्स आणि रेग्युलेशन नाहीत. कोणी कसलंही प्रॉडक्ट तयार करू शकतं त्याला नॅचरल म्हणू शकतं. आणि अशी अवस्था आहे मित्रांनो आपल्या व्यवस्थेची,
त्यामुळं तुम्ही जे प्रॉडक्ट नॅचरल प्रॉडक्ट आहेत म्हणून खरेदी करताय ते नॅचरल असतीलच असं अजिबात नाही. आणि हे म्हणतात ना याचा कोणत्याही प्रकारे साईड इफेक्ट नाही. हो बरोबर आहे, कोणता साईड इफेक्ट नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, याचा कोणता इफेक्ट सुद्धा नाही, फायदा सुद्धा नाही, तर साईड इफेक्ट तर तुम्ही सोडूनच द्या. टोनोसिक्स्टीन बद्दल जे जे दावे केले जातात त्यातील एकाही दाव्यावर टोनोसिक्स्टीन उतरत नाही. हे प्रॉडक्ट फक्त कोरोना काळात लोकांची दिशाभूल करून आपलं प्रॉडक्ट खपवण्याचा एक प्रयत्न. आपण म्हणाला होता ना की माहिती असेल की आम्हाला द्यायचं आहे तर बेस्ट द्यायचं आहे. मग हे सायन्सला ठरवू द्या ना, तुमचं प्रॉडक्ट किती बेस्ट आहे, किती इफेक्टिव्ह आहे, त्याच्याबद्दल सोशल मीडियावर नाही नाही ते क्लेम्स करण्याची काय गरज आहे. हो देत ना टेस्ट अँड ट्रायल्स, मग कळेल लोकांना टोनोसिक्स्टीनमध्ये किती दम आहे, आपल्या बोलण्यामध्ये किती दम आहे. आणि याचा एक साईड इफेक्ट नक्कीच आहे मित्रांनो, तो म्हणजे तुमच्या खिशातून विनाकारण 450 रुपये खर्च होणं. आपल्यापैकी बरेच जण म्हणतील साईड इफेक्ट नाही तर मग गेले तर गेले 450 रुपये काय फरक पडतो. पण मित्रांनो प्रश्न तुमचे 450 रुपयाचा नाही, इथे तुमच्या भोळेपणाचा, तुमचा यांच्यावर असलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेण्याचा हा प्रश्न आहे. आणि हे मात्र नक्कीच करा की तुमचा गैरफायदा घेण्यात आला. या तज्ञांचे टोनोसिक्स्टीन बद्दल बोलताना काही हास्यास्पद गोष्टी बोलून गेले ते जरा बघू. हे घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन होणार नाही एवढं चॅलेंज तुम्ही बोलताय, तर मग हे चॅलेंज त्या प्रॉडक्टवर मेन्शन करा ना काय. हे अशा प्रकारचं चॅलेंज फक्त युट्यूबवरच केलं जातं काय रा. दुसरं पण तुम्ही असं बोलला घशातूनच कुठला व्हायरल इन्फेक्शन जर असेल, घशातूनच आत जाऊ नये, नाकातूनच आत जाऊ नये, तोंडातून आत जाऊ नये, ह्याची बरीच खबरदारी घेतली. टोनोसिस्टीन काय इथं काही छोटीशी भिंत बांधणार आहे का व्हायरस इथून आत जाणार नाही, काय पण बोलता राहतो तुम्ही, तर थोडस विचार करत जा मला. आणि यांचा अजून एक फेवरेट टॉपिक आहे पोटा साफ करणं. कसं काय एवढं मल्टीपर्पज औषध यांना काढायला जमतो काय माहिती, म्हणजे मला तर अजिबातच कळत नाही. ओके आता कोविड बघा की मनुष्य प्राणी सोडत तर इतर प्राण्यांना पक्ष्यांना काय करत नाही, कारण का तर निसर्गाचे नियम पाळणारे प्राणी पक्षी हे निसर्गाला नेहमी मानत असतात, मनुष्य प्राणीच निसर्गाला मानायचा विसरत. साहेब आपला अभ्यास आणि वाचन जरा कमी आहे असं वाटतं. प्राण्यांनाही हार्ट अटॅक, सीजर अशा प्रकारचे वेगवेगळे आजार हे होत असतात. नुकतंच आपल्याकडे बर्ड फ्ल्यू येऊन गेलाय आणि जर आपण थोडंसं पेपर वाचलं, न्यूज वाचलं तर आपल्याला समजून जाईल की कोरोनामुळे सुद्धा ॲनिमल्स हे इन्फेक्ट होतात आणि झालेले. जरा थोडासा पेपर वगैरे वाचत जावा आणि फेक क्लेम्स करण्यापासून जर थोडासा वेळ भेटला तर काहीतरी वाचून घ्याल अशी अपेक्षा करतो मात्र. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ पुरते एवढंच. व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा. खाली व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरही आपण जॉईन करू शकता. मी भेटेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.